महिला पोलिसांच्या घरी दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले असून मध्य प्रदेश येथील गुन्हेगार परतवाडा पोलिसांच्या ताब्यात ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे परतवाडा येथील गंगानगर येथे राहणारे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी दरवाजांचे कुलूप तोडून सत्तर हजार रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणारे सराईत गुन्हेगारांना अखेर परतवाडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे शेजारच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेले असता रात्री सुमारास घरात प्रवेश करून दोन्ही अट्टल गुन्हेगारांनी कुलूप तोडून दरोडा टाकला होता या घटनेसंदर्भात फिर्यादी प्रणय रामचंद्र मुकुरने वय एकवीस वर्ष यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात परतवाडा पोलिसांनी दरोडा मध्य प्रदेश येथील आंतरराज्य आरोपी रोशन दीपक नगावत वय तेवीस वर्ष राहणार कालापट्टा शेख रेहान शेख रशीद वय एकवीस वर्ष राहणार रामनगर बैतूल या दोन्ही सराईत गुन्हेगारांना परतवाडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे त्यांच्यासोबत असलेला तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध परतवाडा पोलीस घेत आहे ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगारांपासून दरोड्यामध्ये वापरलेली दुचाकीसहित चोरी गेलेला मुद्देमाल एकूण शहाऐंशी हजार ऐंशी रुपयांचा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील तपास परतवाडा पोलीस, पोलीस करीत आहे